मतदानाचा प्रचार करणाऱ्या सर्व कार्यकर्ते आता आपला उमेदवार निवडून येणार का आणि ज्या ज्या नेत्यांनी प्रचार केलाय आपल्या पक्षाचा त्यांना असं वाटतंय आपली सत्ता येणार का काहीतरी काही, काही पक्ष तर असे आहेत की आपली इज्जत राहील का आपला इत, इतका, इतका इतका आकडा येईल का या संदर्भात चिंता तूर आहेत काल सर्व वृत्तपत्रांनी आणि मुख्य माध्यमांनी एक्झिट पोल त्यांचे जाहीर केले आहेत आणि या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप शिवसेनेचं सरकार आहे हे सांगितलेलं आहे मात्र भाजप एक हाती जी सत्ता आणण्याचे त्यांचे जे मनसुबे आहेत ते पूर्ण होताना दिसत नाही तर काही ठिकाणी जर पाहिलं काही याच्यामध्ये असं दिसतंय की काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा म्हणजे सुपडा साप होतोय तर काहींचं म्हणणं असं आहे की चाळीस पन्नासच्या आसपास त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो काय राहणार आहे आपण जाणून घेणार आहोत आजच्या वृत्तपत्रांनी नक्की कोणाला किती जागा दिल्यात म्हणजे थोडक्यात कोणताच कौन कोणाचा एक्झिट पोल जो आहे तो कमी जास्त असं सांगण्यात आला आहे सर्वप्रथम आपण महाराष्ट्र टाईम्सने जो एक्झिट पोल दिला आहे त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत एकटा ता, टाइम्स ता, नावचा सगळ्यात पहिला दिला त्यांच्यामध्ये भाजपला स्वतःला वैयक्तिक एकशे एक तीस जागा मिळतील शिवसेना शंभर शिवसेना शंभर म्हटल्यावरती शिवसेनेला सर्वात प्रथम म्हणजे आतापर्यंत स्थापना झाल्यापासून हा हायस्ट रेट असेल शिवसेनेचा शंभर म्हणजे दोनशे तीस दोन्ही मिळून आणि काँग्रेसला अठ्ठावीस असतील राष्ट्रवादीला वीस असतील इतर दहा एक एक गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे की काँग्रेसचा प्रचार जरी दिस, दिसत नसला मात्र काँग्रेस तग धरून अजून कायम आहे अठ्ठेचाळीस जागा दोन दोघांना मिळून दिलेला आहेत तर एबीपी सी चा सर्वे आपण पाहतोय आता एबीपीच्या मते भाजप एकशे चाळीस शिवसेना सत्तर काँग्रेस एकतीस राष्ट्रवादी बत्तीस इतर पंधरा इंडिया टुडेच्या मते ॲक्सिस माय इंडिया भाजप शंभर शिवसेना सहासष्ट काँग्रेस अठ्ठेचाळीस राष्ट्रवादी चाळीस इतर चौतीस आणि न्यूज एटीनच्या मते आय पी एस ओ एस या हा जो म्हणजे न्यूज एटीनने केलेला सर्वे आहे यांच्या मदतीने तर भाजप एकशे बेचाळीस एकशे दोन शिवसेना काँग्रेस अठरा राष्ट्रवादी बावीस इतर चार त्यानंतर इंडियन न्यूज पोल स्ट्रेट यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं दिसतंय मला की भाजप एकशे तीस ते एकशे चाळीस शिवसेना पन्नास ते साठ काँग्रेस पंचेचाळीस ते पंचावन्न राष्ट्रवादी चाळीस ते पन्नास हा टेन्टेटिव्ह दिलेला आहे टी व्ही नाईनचा बघूया राज्यस्तरावरचं चॅनल आहे भाजप शंभर शिवसेना सत्त्याण्णव काँग्रेस पंचेचाळीस राष्ट्रवादी तीस इतर सोळा आणि रिपब्लिक टी व्ही जन की बात एकशे पस्तीस शिवसेना एक्क्याऐंशी काँग्रेस चोवीस राष्ट्रवादी एक्केचाळीस इतर सात आता यांचा जर टेन्टीटिव्ह रेशो जर काढला आपण तर पुन्हा एकदा युतीचं सर सरकार येत आहे इथपर्यंत खरा म्हणजे ठीक आहे पण ए बी पी सी वोटर आणि टी व्ही नाईन हे जे ना राष्ट्रीय चॅनल नाहीत जे स्टेट चॅनल आहेत त्यांचे सर्वे जरा बऱ्यापैकी ठीक म्हणजे विश्वसनीय वाटत आहेत बाकी देखील आहेत इंडिया टुडेचा जो सर्वे असतो तो, तो देखील पाहण्यासारखा आहे कारण ज्याचं ग्राउंड लेव्हलला नेटवर्क आहे ते ते पत्रकार आपल्यासारखे ते सांगत असतात बऱ्यापैकी आणि इंडिया टुडेचा सर्वे सांगतोय की भाजप शंभर शिवसेना सहासष्ट आणि काँग्रेस अठ्ठेचाळीस राष्ट्रवादी चाळीस इंडिया टुडेचा सर्वे बऱ्यापैकी लोकसत् आपल्या लोकसभेला खरा ठरला होता आता पुन्हा एकदा बीजेपीचं सरकार येते मतदुना मतदाना उत्तर चाचण्यांचा कल भाजप शिवसेनेकडे आहे दोन हजार चौदाचं बलाबल देत महाराष्ट्र टाइम्सने हेडलाईन दिली आहे त्याच्यामध्ये शिवसेनेला त्रेसष्ट होत्या भाजपला एकशे बावीस होत्या काँग्रेस बेचाळीस होत्या राष्ट्रवादी एक्केचाळीस होत्या इतर वीस होत्या आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या जागा वाढतील का हा सगळ्यात मोठी मला शंका आहे यांनी जरी वृत्त दिलेलं असलं तरी मला असं वाटतं की शिवसेनेच्या ज्या जागा आहे त्या वाढण्याची शक्यता नाहीये बंडखोरी ही सगळ्यात मोठं फॅक्टर असणार आहे आणि बंडखोरी आपल्या याच्यामध्ये दिसत नाही म्हणजे एक्झिट पोलमध्ये शक्यतो येत नसते कारण जो बंडखोरा करणारे असतात ते समोर सांगत नसतात पण एक बांधेला मतदान असतं या बांध्याचे ठोक ताळे पत्रकार आपल्या चॅनलला कळवत असतात स्थानिक प्रतिनिधी आणि त्याच्यानुसार हा बऱ्यापैकी हे सर्वे केले जातात इंडिया टुडेचा सर्वे बरोबर आहे असं बऱ्यापैकी लोकांचं मत आहे पण आता जर एक हाती सत्ता भाजपला जर आली तर शिवसेनेसाठी धोका आहे काँग्रेस राष्ट्रवादीसाठी देख, देखील धोका आहे काँग्रेस राष्ट्रवादीसाठी हा धोका आहे की शिवसेने भाजपची जर सत्ता एक हाती आली तर शिवसेना सत्तेत बसेल तर सत्तेचा वाटा देखील मिळेल पण तो मोठ्या प्रमाणात नसेल त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा विरोधकांची स्पेस व्यापण्याचा प्रयत्न करेल असं एकंदरीत या सगळ्या याच्यामधून दिसतंय आता इतर बातम्या फर्स्ट पेजवरती ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत इतर वृत्तपत्राच्या लोकसत्ताने देखील महायुतीलाच कौल असं म्हणत हेडलाईन दिली आहे त्यांच्या हेडलाईनमध्ये मध्ये त्यांनी असं म्हटलंय की की महायुतीलाच कौल मतदाना मतदानोत्तर चाचण्यामध्ये दोनशेहून जास्त जागांचे बाकीत दोनशे चे, चे पुढे महायुती जाते असं त्यांचं मत आहे सगळ्या वाहिन्यांचा जो आहे एक्झिट पोल यांनी देखील दिलाय पण यांचे नक्की यांनी काय म्हटलंय यांचं अनालिसिस काय आहे ते आपण पाहणार आहोत वाणी वाहिनी एकूण हे जे आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी टाइम्स बी एबीपी सी वोटर तर टाइम्स नाव मध्ये भाजप शिवसेना दोनशे तीस काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी अठ्ठेचाळीस आणि दहा वोट दोनशे दहा त्रेसष्ट पंधरा आणि बाकी खाली भाजप एकशे चाळीस सेना सत्तर काँग्रेस एकतीस राष्ट्रवादी बत्तीस सी एन एन न्यूज अठरा दोनशे त्रेचाळीस एक्केचाळीस चार हे आहे न्यूज एटीनचा तर आता टी व्ही नाईन दोनशे एकशे सत्त्याण्णव पंचाहत्तर सोळा आता हे सगळे जर पोल आहेत ते आपण पाहिलेत हे पोल दिसत आहेत पण मात्र त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर लोकसत्ताने यावरती देखील एक हे टाकलेलं आहे की मुंबईमध्ये निरोसाह दिसलेला आहे असं नेहमीच होतं समजा नंदुरबार वगैरे या भागामध्ये आपण जर एक्झिट पोलचा विचार केला किंवा मतदानाचा टक्केवारीचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये मतदान होताना जास्त दिसते राज्यात सरासरी साठ टक्के मतदान झाले बऱ्याच ठिकाणी हिंसाचार झालाय आहे हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय आता मुंबईत मतदारसंघामध्ये निरु निरुत्साह दिसून येतो आहे असं एकंदरीत लोकसत्ताने प्रथम पेजवरती हेडलाईनमध्ये दिलेल्या म्हटले घुसखुरी थांबेपर्यंत तो सडेतोड प्रत्युत्तर देऊ पाकिस्तान संदर्भात वक्तव्य केलेलं आहे राज आ, आ, मंत्री राजनाथ सिंह यांनी आता आरे केड आरे आरे के आरेशेड आरे कारशेडच्या संदर्भातली ही वाटणी आहे वृक्षतोडीवरील हंगामी स्थिती कायम किती झाडं लावली मुंबई मेट्रो रेल्वे महामंडाने आरेतील तोडलेल्या झाडांच्या बदल्यात किती नवी झाडे लावली आणि त्यातील किती जगली त्याची सविस्तर माहिती छायाचित्रांसह सादर करण्याचा आदेश खंडपतीने दिला 15 आ, आहे पुढील सुनावणी पंधरा नोव्हेंबरला होणार आहे सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीमध्ये आता पुढच्या सुनावणीमध्ये सरकारला आरेमधील झाडं तोडण्याच्या बदल्यात किती झाडं लावलेली आहेत आणि ती किती जगली हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याचबरोबर आपण ज्या पद्धतीने या सरकारच्या जाहिराती पाहतो में त्या जाहिरातीमध्ये खूप साऱ्या जाहिराती असतात त्या कांद्यात झाडं लावल्याच्या मात्र ते प्रत्यक्षात जगतात किती हे पाहणं महत्वाचं आहे इजिप्तचा कांदा बाजारात आल्यामुळे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून हा कांदा आयात करण्यात आलेला आहे आणि हा कांदा आता जर बाजारात आला तर दिवाळीच्या दरम्यान कांदा स्वस्त होत होताना आपल्याला पाहायला मिळेल कांदा बरोबरच निरुत्साह जो आहे मतदारांचा यावरती लोकसत्ताने एक भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो पण मात्र एक्झिट पोल जे आहेत ते सर्व पेपरने सेम दिलेले आहेत आता आपण लोकसत्ता पाहिलं लोकमत काय म्हटलंय लोकमतने हे बघूया हा आता याची हेडलाईन जी आहे लो, लोकमतची ही जरा विचार करण्यासारखी आहे शिवसेनेला अधिक फायदा होईल असं त्यांचं मत आहे निश्चित शिवसेनेला यासाठी फायदा होणार आहे महामुंबईच्या मटटक्यातील घसरगुंडीने वाढली धाकधूक मुंबईमध्ये जे मतदानाचा टक्का घसरतो आहे गेल्या दिवसामध्ये तर ते पाहणं जरा विचित्र आहे कारण शिकलेला आणि मोठ्या प्रमाणात मतदार इथे आहे त्यामुळं लोकशाहीचं रक्षण करण्याचं खऱ्या प्रकारे खरं जर असेल ते हातात असतं ते, हाता ते मतदारांच्या आणि हे मतदारच कुठेतरी मतांपासून लांब होताना दिसतात या सगळ्या जागा इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकमतने कोणाला विभागवार किती जागा मिळतील हे सांगितलेलं आहे तर हे पाहणं महत्वाचं आहे की मराठवाडा जागा आहे शेहेचाळीस यापैकी महायुतीला सत्तावीस आघाडी तेरा आणि इतर सहा विदर्भात जागा आहे बासष्ट महायुतीला एक्कावन्न आघाडीला नऊ इतर दोन पश्चिम महाराष्ट्र जागा सत्तर महायुती बहात्तर बेचाळीस आघाडी चोवीस इतर जागा चार उत्तर महाराष्ट्रात जागा पस्तीस महायुती तेवीस आघाडी अकरा इतर एक मुंबई स छत्तीस जागापैकी एकतीस आघाडीला फक्त चार ठाणे आणि कोकण या ठिकाणी महायुतीला बत्तीस आणि इतर दोन आता या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो एक्झिट पोल त्यांनी दिलेला आहे या एक्झिट पोलमध्ये विभागवार आकडेवारी दिली आहे आणि लोकमतचं हेडलाईन जे आहे ते खूप बोलका आहे कारण लोकमतने त्यांच्या हेडलाईनमध्ये असं म्हटलंय की ज्या जागा मिळणार आहे त्या शिवसेनेच्या वाढणाऱ्या ते निश्चित वाढू शकतात कारण शिवसेनेचा हा जो आकडा आहे त्रेसष्ट हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा होता शिवसेना जागा जास्त लढायची लड़, पण त्यांचा स्ट्राईक रेट जो होता तो निश्चित कमी होता आणि यावेळेस जर त्यांना सत्तरच्या पुढे जागा मिळाल्या तर ते हे शिवसेनेच्या आत्तापर्यंतच्या काळातील सगळ्यात मोठी आकडेवारी असेल आता या निवडणुकामध्ये नक्की काय एक्झिट पोल आहेत कधी कधी एक्झिट पोल खोटे देखील ठरतात त्यामुळं आता हे एक्झिट पोल कशा पद्धतीने खरे ठरतात की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने सरकारबद्दल रोष होता तो कायम होता मात्र तो मतदानातून दिसत नाही नक्की काय कारण आहे कारण तिथला जो मतदार आहे तो किंवा उमेदवार आहे तो शून्य किंवा पक्ष या विरोधकांकडनं तसा सक्षम दिला जात नसावा कदाचित त्यामुळे असं होत असावं कारण गेल्या काही दिवसापूर्वी ज्यावेळेस मी ग्रामीण भागामध्ये फिरतो तर त्यावेळेस प्रचंड रोष होता सरकारबद्दल कर्जमाफी महापूर जाताना रस्ते व्यवस्थित नाही ज्या रस्त्यावरून हे नेते प्रचारला जात होते त्यावेळेस ते देखील म्हणत असेल अरे आपल्या आपण आपल्या काळामध्ये रस्ते कशा पद्धतीने आहेत हे सगळं असताना देखील मतदान हे माही तुला टाकतायत कारण या पक्षातून काँग्रेस आणि अन राष्ट्रवादीमधून अनेक नेते भाजपमध्ये गेले होते आणि या भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांचं बांधलेलं मतदान असतं वर्षानुवर्ष या ठिकाणी संस्था उप तयार केल्या असतात या संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांचे नातलग हे त्या पक्षाला मतदान करत असतात त्यामुळं हे बांधलेलं मतदान जोपर्यंत याच्याकडे असतं त्याच्या जागा निश्चित असतात आता महाराष्ट्रात पुन्हा युती सरकार असं म्हणत लोक सकाळी हेडलाईन दिलेली आहे सकाळच्या हेडलाईनमध्ये एक्झिट पोल महाराष्ट्रात पुन्हा युती सरकार असे आहेत एक्झिट पोलचे अंदाज असं वृत्त दिलेलं आहे सकाळ टाइम्स नाऊची आकडेवारी जी आपण मध्ये मगाशी पाहिली ते परत पहिल्या पेजवरती देण्यात आले लोकसत्ता लोकमत आणि सकाळ यांच्या हेडलाईन पाहिलेल्या आपण काय नक्की म्हटलेलं आहे या सगळ्या घडामोडी आपण पाहत होतो एकंदरीत एकंदरीत आजच्या या बुलेटिनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की साधारणपणे जे सरकार येणार आहे ते भाजप शिवसेनेचे येणार आहे मात्र पुढच्या पाच वर्ष हे भाजप आणि शिवसेनेच्या तुतुमहिमेसाठी महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत कारण सरकार जे आहे भाजपची जागा जास्त असणार आहे आणि शिवसेना पुन्हा एकदा विरोधकांच्या भूमिकेमध्ये सत्तेत असून आपल्याला बसलेली पाहायला मिळणार आहे त्यामुळं तुतुमहिमे आपल्याला निश्चित दिसणार आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा सा सुपडा साप होताना दिसतो आहे मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसाठी पुढील पाच वर्ष ही खूप म्हणजे संघर्षाबरोबरच बरोबरच उमेदीचे असणार आहे कारण अनेक नव्या उमेदीचे तरुण नेते राष्ट्रवादीमध्ये येताना दिसत आहेत राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित पवार यांची एंट्री होते शरद पवारांची विश्वासू घरातील व्यक्ती आता विधानसभेत येतात त्यामुळं एक छत्री अमल जो आहे बरोबर आता रोहित पवार देखील हातात घेतील हे पाहणं गरजेचं आहे की आता कशा पद्धतीने रोहित पवार त्या ठिकाणी फाईट देत आहेत किती मताने निवडून येत आहेत किंवा पडतात हे हे सगळ्यात महत्वाचं आहे मात्र नवीन नेते आपल्याला विधानसभेत यावेळेस पाहायला मिळू शकतात पहिली फळी म्हणजे नेत्यांची दुसरी फळी येते जसं की खडसे यांची मुलगी यांना उमेदवारी दिली आहेत आणि मुक्ताई नगरमधून त्या निवडून येतील असे असं बोललं जात आहे म्हणजे ही जी दुसरी पिढी आहे राजकारणात ती तिसरी पिढी जी आहे ती राजकारणात येणार आहे आणि ती आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर आदित्य ठाकरे जे आहेत ते देखील निवडणुकीला पहिल्यांदाच उभं राहतात ते शिवसेनेच्या गटातून दिसणार आहेत म्हणजे जे नेतृत्व आहे ते सगळ्यात महत्वाचं ते नेतृत्व आता कशा पद्धतीने विधानसभेमध्ये आपलं म्हणणं मांडत आहे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने आक्रमकता असते इकडनं बोलल्यानंतर तिकडनं उत्तर दिले जातात आता हे आदित्य ठाकरे यांना सहन करावं लागणार आहे कारण फेस टू फेस असतं उत्तर जे दिलेलं असतं ते त्या ठिकाणी मांडावं लागतं या सगळ्या जे गणित आहेत ते गणित पाहणं महत्त्वाचं आहे आता त्यानंतर राहिले सगळे म्हणजे कोणत्याही वृत्तपत्राने ज्याची दखल घेतली नाही ते वंचित बहुजन आघाडी आणि मनसे वंचितचं जे गणित आहे पहिल्यापासून वंचित घटकांना सत्ता मिळाली नाही आणि त्यास त्यांना सत्ता मिळाली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडी काढली असं प्रकाश आंबेडकर सांगतात मात्र प्रकाश आंबेडकरांच्या या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेला बरोबरच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये यश मिळालं नाही मात्र त्यांना जे यश मिळू शकतं ते जिल्हा परिषद पंचायत समिती जे केडर असतात पॉकेट असतात त्या पॉकेटमध्ये त्यांना निश्चित यश मिळू शकतं मात्र वंचित जे घटक आहे त्या वंचित घटकांना स्वतः निवडून येऊ शकतात इतकी ताकद निश्चित नसते म्हणजे रामदास आठवले ज्या पद्धतीने भाजपसोबत गेले किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते त्याच्यामुळे एक गणित दिसतून येतं की वंचितकडे एवढी ताकद नाही किंवा वंचित जे होतं ते जातीच्या आधारावरती झालेला पक्ष म्हणजे भलेही त्या त्यांना उपेक्षित ठेवलं गेलं असेल त्यांचं म्हणणं असेल तसं तरीही ते कामं आणि निवडून येण्याचा जो फॅक्टर आहे तो अद्यापपर्यंत वंचितकडे नाही मात्र पुढील पाच वर्ष जर त्यांनी काम केलं तर निश्चितपणे पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांना संधी आहे जर असं घडलं पुन्हा पुन्हा असं जर होत राहिलं तर वंचित जे आहे वंचित निश्चितपणे डिव्हायडर वोटर पार्टी म्हणून ओळखली जाऊ शकते कारण पुढच्या पाच वर्षामध्ये वंचित जर ग्रीप मिळाली नाही तर निश्चितपणे वंचितसाठी पुढची पाच वर्ष कठीण असतील तुर्ताच इथेच थांबतोय आपण आज वृत्तपत्रांचा सगळ्यांचा आढावा घेतला कोणत्या वृत्तपत्रांनी काय म्हटलं आहे आरेशेची बातमी एक महत्त्वाची आहे आणि या सगळ्या घडामोडीबरोबरच पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र